प्रत्येक राजकीय अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छत्रपती संभाजीनगर म्हणजे गजबजलेलं शहर. शहरातील बीड बायपास परिसरात एक अतिशय उच्चभ्रू सोसायटी जिथे गेल्या 8 दिवसांपासून उझबेकिस्तानच्या 28 वर्षाच्या विवाहित तरुणीच्या माध्यमातून एक दलाल मराठवाड्यात सेक्स रॅकेट सक्रिय करतोय. याच ठिकाणवरून देशभरात सेक्स रॅकेट चालत असल्याची छत्रपती संभाजीनगर पोलिसांना टीप लागते. त्यानंतर सुरू होतो त्यांना पकडण्याचा थरारक प्रवास. बीड बायपास परिसरातील सेक्स रॅकेट चालवणाऱ्या या सोसायटीचा शोध सुरू होतो. पोलीस यंत्रणा कामाला लागते. परिसरातील खबरी ऍक्टिव्ह होतात. अखेर पोलिसांना सोसायटीचे ठिकाण सापडते. त्यात चालणाऱ्या कुंटणखाण्याची सत्यताही कळते. पण तरी अचानक धाळ टाकली आणि हाती काहीच मिळाले नाही तर यामुळे मग पोलीस चर्चा करतात, नियोजन केलं जातं आणि ठरतं की आपल्यातलाच एक जण आतमध्ये शिरणार. पोलीस म्हणून नाही, ग्राहक म्हणून. एक कर्मचारी दिलेली जबाबदारी घेऊन सायंकाळी आत शिरतो. सोसायटीच्या आवारात जाळं पेरलं जातं. पोलिसांची सतर्क नजर आपल्या कर्मचाऱ्यावर असते. आत गेल्यावर कर्मचाऱ्याला दलाल भेटतो. शहानिशा केली जाते. पोलीस कर्मचारी उत्तम अभिनय करून तो ग्राहकच आहे हे पटवून देतो. दलालासोबत बोलणी सुरू होते. बाहेर पोलीस सतर्क असतात. आत मुलीचा रेट ठरवला जातो. कर्मचारी सगळी आतली परिस्थिती तपासतो आणि सहकाऱ्यांना संकेत देतो. परिसरात चोहीकडून दबा धरून बसलेले पोलीस अचानक धाड टाकतात. झडती घेतल्या जाते आणि त्यांच्या हातात लागतं देशातलं मोठं सेक्स रॅकेट. विशेष म्हणजे या धाडीत तो व्यक्ती पकडला जातो जो गेल्या 20 वर्षांपासून देशभरात मुली सप्लाय करतोय. तो मास्टर माइंड ज्याने अनेक मुलींचे जीवन उद्ध्वस्त केलंय. पाहूया कोण आहे हा सेक्स रॅकेट चालवणारा नराधम आणि त्याचं कनेक्शन काय. नमस्कार, मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी. नुकताच छत्रपती संभाजीनगर शहरात एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय. या तपासाची सुरुवात होते एका ट्युशनपासून. हो, ट्युशनपासूनच. उच्च शिक्षित प्राध्यापक सुनील रामचंद्र तांबट याने स्वतःच्या ट्युशनच्या तळमजल्यातच वेश्या व्यवसाय सुरू केल्याची बातमी सिडको पोलिसांना खबऱ्यांकडून कळली. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून प्राध्यापक आणि त्याचा साथीदार संदीप पवार यांना अटक केली. त्यांची चौकशी करत असताना बीड बायपासवर सुरू असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटची माहिती पोलिसांना समजली होती. नंतर त्या दिशेने तपास सुरू होतो. धाड टाकली जाते. यामध्ये उझबेकिस्तानची 28 वर्षाची तरुणी देशाच्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटमध्ये सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कॅसिनोमध्ये एक उत्तम पगाराची नोकरी मिळाल्याचे सांगून ही तरुणी 9 डिसेंबर रोजी दिल्लीत आली. 14 जून 2024 पर्यंत तिचा व्हिजिटर व्हिसा मंजूर झालेला आहे. दिल्लीत येताच ती सेक्स रॅकेटमध्ये सक्रिय झाली. एजंटच्या सांगण्यावरून दिल्लीच्या 22 ते 30 वर्षाच्या मुलींसह ती देशभरात विविध राज्यांमध्ये फिरली. 8 दिवसांपूर्वी पुण्यातील देह व्यापारातील कुख्यात कल्याणीने तिघींना बोलवले होते. पुण्यातील टॉप महिला दलाल कल्याणीच्या माध्यमातून ती गेल्या 8 दिवसांपासून शहरात देह विक्री करत होती. पण अजूनही एक प्रश्न उरतोच की या तरुणी छत्रपती संभाजीनगरात कशा आल्या आणि कोणी आणल्या. तर यामागील मास्टर माइंड आहे तुषार राजपूत. शहरातील याच तुषार राजपूतच्या मागणीवरून कल्याणीने या मुलींना कारने छत्रपती संभाजीनगर शहरात पाठवले. या तिघींकडे ही प्रत्येकी 15 पेक्षा अधिक विमानांची तिकिटे आढळून आली आहेत. या सेक्स रॅकेटसाठी कुख्यात तुषार राजपूत, प्रवीण बालाजी कुरकुटे यासह अन्य तिघांना अटक केली आहे. पण कोण आहे हा नेमका तुषार राजपूत हे पाहूया. हा तुषार राजपूत तब्बल गेल्या 20 वर्षांपासून एजंट म्हणून काम करतोय. भारतीय मुलींची 4,000 तर विदेशी मुलींची 8 ते 10,000 रुपयापर्यंत ही देह विक्री चालत होती. चिंतेत टाकणारी बाब म्हणजे तुषार राजपूतच्या मोबाईलमध्ये शहरातील अनेक नामवंत व्यावसायिक आणि राजकीय पुढाऱ्यांचे नाव आढळून आले. तुषार राजपूतच सर्व स्थानिक व्यवहार सांभाळत होता. गेल्या 20 वर्षांपासून तुषार सेक्स रॅकेट चालवतो. यामुळे शहरातील सेक्स रॅकेटच्या या एजंटचे जगभरातील
8 देशातील 84 पेक्षा अधिक शहरातील एजंट सोबत नित्याचा संबंध आहे. रोज टेलिग्राम, व्हॉट्सअप व अन्य चॅटिंग ॲपद्वारे त्यांचे एकमेकांशी कॉलवर संपर्क होतो. त्याद्वारे 8 दिवसाला शहरात मागणीनुसार विदेशी मुलींची देह विक्रीसाठी तस्करी होते. विशेष म्हणजे शहरातील काही नामांकित हॉटेलमध्ये या विदेशी मुलींसाठी उच्चभ्रू नागरिक व्यवहार ठरवतात. बीड बायपासवरील कारवाईच्या 1 दिवस आधीच उझबेकिस्तानची ही मुलगी जालना रस्त्यावरील एका मोठ्या हॉटेलमध्ये होती हे तपासात आढळून आले. तुषार राजपूत याने 8 वेळा तुरुंगवारी केली आहे, मात्र प्रत्येक वेळी बाहेर आल्यावर तुषार राजपूतने शहरात पुन्हा सेक्स रॅकेटचा धंदा चालू ठेवला. प्रत्येक वेळी सातारा, जवाहरनगर, वाळूज MIDC, पुंडलिक नगरात बंगला घेऊन हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट तो चालवत होता. विशेष म्हणजे 8 पैकी 4 वेळा सातारा परिसरातील अड्ड्यावर छापा पडला होता. 2013 त्याला हद्दपार केले होते. तरीही इतके वर्ष काम करणाऱ्या या तुषार राजपूतच्या मागे नेमका कोणाचा वरदहस्त आहे आणि त्याच्या मोबाईलमध्ये नेमक्या कोणत्या राजकारण्यांचे फोन नंबर आहेत हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. शहरातील सर्वसामान्य जनता त्यांच्या मुलीच्या संरक्षणासाठी ज्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांना निवडून देतात आणि तेच नेते तुषार राजपूत सारख्या माणसाच्या संपर्कात असतील किंवा या सेक्स रॅकेटमध्येच त्यांचा सहभाग असेल तर नक्कीच ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. आपल्याला काय वाटते नक्की सांगा.